नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सासवडहून प्रस्थान। पहाटेची पूजा अर्चा व नैवेद्य दाखवून परंपरेप्रमाणे पालखीचे सासवड शहरातून प्रस्थान झाले। सासवड शहरात रांगोळीने व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले। ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने सासवड दुमदुमले। पहाटे 3 वाजल्यापासूनच रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सकाळी 9:30 वाजेपर्यंत सासवड शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती। संध्याकाळी 7 वाजता माऊलींच्या पालखीचे खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषाने भंडाऱ्याची उधळण करीत पालखीचे स्वागत करण्यात आले। आमदार संजयजी जगताप, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, विरोधी पक्षनेते जयदीप भैया बारभाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे व सर्व नगरसेवक माऊलींच्या स्वागताला हजर होते। जेजुरीत एक दिवसाचा मुक्काम असून पालखी सोहळा उद्या वाल्हे मुक्कामी जाणार आहे। जेजुरीत यावर्षी नव्यानेच भव्य पालखीतळ तयार करण्यात आले असून अनेक वर्षाची जागेची अडचण त्यामुळे संपुष्टात आली आहे। नवीन पालखीतळाच्या निर्णयाचे वारकऱ्यांनी स्वागत केले आहे। सासवड येथील प्रसिद्ध विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयात 2200 वारकऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करून उपचार करण्यात आले। मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात आले। डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या पुढाकाराने पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर मधुसूदन झंवर, डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर वैभव वनारसे, डॉक्टर सिदये, डॉक्टर ललित शहा, डॉक्टर प्रीतम गावडे, डॉक्टर अनिल वायकुळे, डॉक्टर राजेंद्र लाहोरे, डॉक्टर महेश गडचे, डॉक्टर अश्विनी जगताप यांनी आपली सेवा प्रदान केली। 1100 व्यक्तींना मोफत चष्मे वाटण्यात आले। सासवड शहरालगत पुणे पंढरपूर रस्त्यावरील कऱ्हा नदीवरील संत सोपानकाका सेतू पुलाचे आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची वारकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली आहे। आमदार संजयजी जगताप यांनी पाठपुरावा करून या पुलास निधी मिळवला व कामही तातडीने पूर्ण केले। सदरप्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते। या पुलाचा वापर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला आज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे। कामशेत येथे हॉटेलमध्ये गोळीबार करणाऱ्या तिघांकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जप्त केले आहे। एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा, 50 बंडखोर आमदारांची एक मुखाने मागणी, परंतु बंडखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे। पंजाबमधील ज्येष्ठ IAS अधिकारी संजय पोपली यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी धाड टाकण्यात आली। या धाडीत त्यांच्या स्टोअर रूममधून 12 किलो सोने, 3 किलो चांदी, 4 ॲपल आयफोन, 1 सॅमसंगचा फोल्ड फोन आणि 2 स्मार्टवॉच जप्त करण्यात आली। शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे। 100 कोटी दिले तरी सेनेसोबत गद्दारी करणार नाही असे वक्तव्य औरंगाबादचे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केले आहे। येत्या 2 ते 3 दिवसात भाजपचं सरकार येणार। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच केले विधान। जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। एकनाथ शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईचे DGP आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे। सरकारने आमदार निधीच्या एका कामाची मर्यादा 25 लाखावरून 50 लाखापर्यंत नेली आहे, त्यामुळे आता आमदारांना एका कामासाठी जास्तीत जास्त 50 लाख रुपये खर्च करता येईल। एकनाथ शिंदे यांची भाजपचे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस
यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सत्ता संघर्षात अखेर उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल, बंडखोर आमदारांचा गट हा आसाममध्ये गेला आहे, त्यांना सत्ता परिवर्तन हवे आहे, शिवसेनेची ही खात्री आहे की गेलेले सर्व आमदार परत येतील. बंडखोर आमदार मुंबईत परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दिल्लीत पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य. संजय राऊत हे आमच्या मतावर खासदार झाले आहेत. याच 41 आमदारांनी राऊतांना मते दिली, यामुळे आमच्या मृत्यूवर बोलणाऱ्या राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उरलेल्या मतावर निवडून येऊन दाखवावे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे संजय राऊत यांना आव्हान. हरिनामाचा गजर करीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वरवंडला स्वागत. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पंढरीनाथ मारणे यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने व नातेवाईकांकडून साजरा. उत्तर प्रदेशातील आजमगड आणि रामपूर या लोकसभेच्या 2 मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवून समाजवादी पार्टीला धक्का दिला आहे. आजमगडमधून दिनेश लाल यादव तर रामपूरमधून घनश्याम सिंह लोधी हे विजयी झाले आहे. पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील पत्रकार संतोष जंगम यांना पितृशोक. डॉक्टर बबन रामचंद्र जंगम यांचे आज सकाळी अपघाती दुःखद निधन झाले. श्री संत सोपन काका महाराज यांच्या पालखीचे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्रवीर येथे भव्य स्वागत. सासवडच्या बाल विकास मंदिरात बालदिंडीचे आयोजन. कुमार श्लोक राहुल जगताप याचे विठोबाचे रूप दर्शनीय. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.